हरिओम, माझं नाव शुभांगी विरा, मी पाम केंद्रातून बोलते. माझ्या मुलाचे लग्न 2018 झाले. तर एक दिवस अचानक असं म्हणजे भयंकर संकट आलं आमच्यावर. ते दोघे फिरायला गेलेले असेच बोईसरला आणि दुपारच्या टायमाला घरी येत होते. येताना त्यांचा अचानक रस्त्याला ॲक्सिडेंट झाला. एवढं ॲक्सिडेंट भयंकर झालं की त्या सुनबाईला खूपच लागलेलं. आणि तिकडची लोक एक दोघे येऊन मला बोलतात, तुमच्या सुनबाईला खूप लागलं आहे बोलते आणि तुमच्या मुलाचा ॲक्सिडेंट. पण मुलगा व्यवस्थित आहे बोलते, सुनबाई तुझी शुद्धीवर नाही. म्हटलं असं कसं झालं? असं झालं आणि मी खूप घाबरली. मी लगेच उठली आणि मिश्रांसाईने म्हटलं असं असं झालं. म्हटलं खूप लागलं आहे असं हे बोलतात सगळं. म्हटलं काय झालं असेल? तर काय घाबरू नको बोलते, बापू आपलं सगळं काही चांगलं करेल. असं झालं आणि मी निघाली. माझ्याबरोबर माझी मुलगी पण झोपली. मम्मी काय झालं? म्हटलं असं असं झालं, आपल्या भाऊ दादाचं आणि वहिनीचं ॲक्सिडेंट झालं असं हे. म्हटलं काका बोलतात आणि वहिनी शुद्धीवर नाही मिळत. ठीक आहे बोलते मम्मीचं. मी रिक्षेत बसले, रस्त्याने जात आहे आणि मनात मी बापूंना प्रार्थना केली. म्हटलं बापू बघ, तुझ्याशिवाय माझं कोणीच नाही मिळत, तूच माझं सगळं काही आहे. बापू मी हॉस्पिटलला जात असं जात आहे आणि बघत आहे फक्त मला माझी सून आणि मुलगं एकदम व्यवस्थित कंडिशनमध्ये दिसू द्या. त्यांना काही झालेलं नाही असं मला दिसू द्या. मी गेली हॉस्पिटल, कशी तरी म्हणजे हॉस्पिटल कसं आलं तेही मला कळलं नाही. मी गेली आणि हॉस्पिटल बघते तर माझी सून आणि माझी मुलगी दोघे बाहेर थांबलेले आहेत. म्हटलं बाबू काय झालं? सांगते मम्मी खूप लागलेलं, ही लई बेशुद्ध अवस्थेत होती बोलते. काही काय झालं कळलंच नाही. मी जबरदस्तीला उचलली बोलते. आजूबाजूला बिचारी लोक होते, हाका मारले तेव्हा ते आले. हिला रिक्षेत भरली बोलते आणि इथे आणली. हॉस्पिटल आली तरी व्यवस्थित आहे बोलते. तर काही टेन्शन नाही. म्हटलं बापू सगळं काही तूच आहे माझं. तुला बापू म्हटलं प्रार्थना केली की मी हॉस्पिटल गेल्यावर मला दोघी व्यवस्थित दिसू दे. त्यांना काही असं म्हणजे काही लागलं कुठे, हात मोडलं पाय मोडलं असं काही दिसून, बापू तूच आहे माझं, कोणी नाही माझं, परमेश्वर तूच बापू, मला तेच तू सगळं. मी गेली आणि बघते तर काय कर, मला दोघे माझी मुलं आणि माझी सुनबाई एकदम व्यवस्थित कंडिशनमध्ये दिसली. आणि मी बापूला जोरात हाक, म्हटलं बापू तूच वाचवले, तूच सगळं काही आहे. हरिओम श्रीराम.